जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा शेंगा करून घेतलेल्या आहेत. शेंगा त्यासाठी गवारीच्या शेंगा छान निसून घेतलेल्या आहेत. कवळ्या गवारीच्या शेंगा घ्यायच्या, एकदम छान चव येते. लसूण आणि थोडस लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे बारीक करून. कोथिंबीर थोडीशी, जिरे, शेंगदाण्याचा कूट, भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. घ्यायच्या आहे त्या तेलामध्ये थोड्याशा आधी. टाकून घेत आहे शेंगा मध्ये थोडस. पाहू शकता शेंगा तेलात आपण फ्राई करून घेतले, तरी हिरव्यागार झालेल्या आहेत. आणि कोणी कोणी अशा शेंगा मिठाच्या खाल्लेल्या आहेत लहानपणी शाळेत जाताना टिफिनला. लागतात अशा पण शेंगा, नुसतं तेल आणि मीठ टाकून परतून घ्यायच्या. चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खूप छान लागतात. मोहरी टाकून घेत आहे. जिरे, आपल्याला हे लसूण आणि खोबरं टाकून घेत आहे बारीक केलेले. अद्रक वगैरे यामध्ये जास्त असं काही टाकायचं नाही, त्याला छान लागतं का सिम्पल रेसिपी. हे छान असं परतून घ्यायचं आहे लसूण आणि खोबरं. आपल्याला छान परतलेलं आहे लसूण आणि खोबरं, हे छान परतलं. हळद टाकून घेत आहे थोडीशी, जास्त नाही हळद टाकायची शेंगाच्या भाजीला. गवारी शेंगा, लाल तिखट 1 चम्मच, मसाला वगैरे काय टाकायचं नाही, लाल मिरची पावडर टाकायची आहे फक्त. यामध्ये आता ह्या परतलेल्या शेंगा टाकून घेत आहे. मिक्स करून घ्यायचं. शेंगामध्ये शेंगा परतीने मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आत्ताच नाही टाकायचं, नाही तर मग भाजीमध्ये शेंगा खरट लागतात खूप जास्त. त्याची गरज नाही, आधीच परतून घेतलं म्हणून. यामध्ये मी पाणी टाकून घेते. तर पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त पाणी टाकू शकता किंवा कमी. थोड्याशा मला घट्ट करायचे आहेत, जास्त पातळ नाही करायच्या, त्यामुळे मी थोडंच पाणी टाकून घेतलेलं आहे. तर करून 5 ते 10 मिनिट छान शिजून घ्यायच्या आहेत आपल्याला शेंगा. थोडस मी मीठ टाकून घेत आहे आणखी. अप्रतिम भाजी दिसते, खूप छान आणि सुरेख कलर आलेला आहे सुंदर. भाजीला छान उकळी आलेली आहे आणि छान शेंगा पण शिजलेले आहेत. तर यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्या आणखीन 4 ते 5 मिनिट छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन. तर भाजी आपली तयार झालेली आहे. आता त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. पाहू शकता छान अशी तरी पण आलेली आहे खूप सुंदर. ती परतून घेतल्यामुळे जास्त असा कलर चेंज होत नाही, हिरव्याच राहते आता.
शिजल्यात पण पाहू शकता, छान शिजल्यात. खाण्यासाठी आता शेंगा तयार झालेल्या आहेत. गॅस आता मी बंद करून घेते. गवारीच्या शेंगा एक नंबर लागतात खायला, खूप छान लागतात चपाती सोबत, भाकरी सोबत.